नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण पाहत आहात U24 न्यूज मराठी। आता यावेळी आम्ही महानगरपालिकेच्या पाटी जे पार्किंग झोन आहे तिकडे उपस्थित आहोत। इकडे एक मुलगा आहे, जो युवा मुलगा आहे, तो उपोषणला बसला आहे। त्याचं नेमकं कारण काय आणि त्यांनी बॅनर लावलेला आहे जे मनोज गौरंग पाटील जे महाराष्ट्रासाठी आरक्षणला त्यांनी पाठिंबा घेतलेला, आज त्यांच्या मार्फत तो इकडे उपोषणला बसलाय, नेमकं कारण काय आम्ही त्यांच्याकडनं जाणार आहे। सर, आपलं नाव? दिनेश हायरे, जय शिवराय। गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून आपला एक मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना आरक्षण मिळावं त्यासाठी जे उपोषणाला बसले होते, उपोषणाला बसल्यानंतर शासनाकडे त्यांनी मागणी केली की आम्हाला आरक्षण मिळावं, परंतु शासनाने त्यांच्याकडे 30 दिवसाचा वेळ मागितला आणि 30 दिवसाचा वेळ मागितल्यानंतर आमचे जे मराठा योद्धा जे आहेत मनोज जरांगे पाटील यांनी 41 दिवसाचा वेळ दिला। तरी सुद्धा 41 दिवसाचा वेळ दिल्यानंतर सुद्धा सरकार फसवेगिरी करते, सरकार काही अटी शर्तींवर मला वाटते काल त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली, जे नोंदणीकृत आहेत त्यांचे 11,850 समथिंग जी काही लोक आहेत त्यांना प्रमाणपत्र जारी करण्याचा हे केला, आश्वासन दिलं, परंतु फक्त आजपर्यंत आश्वासन दिलं 58 मराठी मराठा मोर्चा निघाले, 1 लाख मराठा यांनी काही जे लोक होती काही जे नेते होते त्यांनी त्या मोर्चाला मुक मोर्चा असं संबोधित केलं। आपण जर पाहिलं तर गेल्या 2 दिवसापासून जालना असेल, बीड असेल, अनेक मंत्र्यांचे बंगले जाळले जातात, अनेक मंत्र्यांच्या अनेक नेत्यांच्या गाड्या जाळल्या जातात, हे का? आता कुठेतरी मराठा समाज हा एकवटलेला आहे आणि मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील हे आरक्षण घेतल्याशिवाय पाठी हटणार नाहीयेत। त्याच अनुषंगाने मी या ठिकाणी वसईविरार शहरामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये मी प्रथमच माझ्या शिवस्वराज्य युवा फाउंडेशनच्या माध्यमातून माझी मित्रमंडळी आम्ही एक साखळी उपोषणासाठी इथे बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आम्हाला आता आरक्षण मिळत नाहीये तोवर आम्ही डे नाईट इथे साखळी उपोषण करणार आहोत आणि येथे आम्ही बसणार आहोत। पण स्वतः मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथजी शिंदे यांनी आश्वासन दिलंय तर लवकरात लवकर जे मराठा आरक्षण संबंधित सर्व गोष्ट क्लिअर करणार, तरी सुद्धा जयरंगे पाटीलजी जे परत उपोषणला बसले आणि त्यांच्या पार्टीमधून तुम्ही स्वतः एक वसईविरार क्षेत्रात तुम्ही पण एक राजकारणामध्ये काम करता पण स्वतः तुम्ही पहिल्यांदा मराठा त्यासाठी तुम्ही बसले तर किती दिवस तुमचं आरक्षण असणार आहे आणि कशा प्रकारे असणार आहे? खरं तर राजकारणाचा मुद्दा राजकारण आम्ही साईडला ठेवलेला आहे, जे इथे येईल जो जिथे आमचा सकल मराठा असेल तिथे आम्ही मराठा म्हणणार आहोत, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, इथे पक्ष म्हणून कोण नाहीये, मराठा म्हणून आम्ही रस्त्यावर आहोत। दुसरी गोष्ट, तुम्ही सांगितलं की मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांशी चर्चा होते किंवा काय, मुख्यमंत्री हे फसवतायत। मुख्यमंत्र्यांनी आज उपमुख्यमंत्र्यांची रात्री बैठक झाली, त्यांनी तर आता सक्त आदेश दिलेत की ज्यांनी या अशा प्रकार केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करा। तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला सांगताय याचंच कारण आहे तुम्ही मराठ्यांना अजून पिसवताय, मराठ्यांना अजून ऍक्च्युअल ही गोष्ट मराठे करत नाहीये तर हे राजकारण कोणतरी करतंय असं आमचे मराठा योद्धा जे आहेत मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः सांगितलेलं आहे। हे कुठेतरी मराठा समाजाला भडकवण्याचं काम आणि मराठा समाजाला बदनाम करण्याचं काम, परंतु आता मराठा एकवटलेला आहे आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही। कुठेतरी मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट सरसकट मिळालं पाहिजे, तुम्ही अर्ध द्याल आणि अर्ध्यांना सोडाल तर आम्ही शांत बसणार, आम्ही मराठा आरक्षण हे पूर्ण आम्हाला मिळायलाच पाहिजे, सगळ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे। दुसरी गोष्ट, आपण जसं विचारलं की तुम्ही इकडे का बसलात, मी गेले 2 दिवसापासून इथे बसलेलो आहे, मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो, मी 2 दिवस अजून पुढचे 2 दिवस शांततेच्या मार्गात आहे, येणाऱ्या पुढच्या 2 दिवसानंतर मी माझं इथलं उपोषण तीव्र करणार आहे, येणाऱ्या पुढची जी गोष्ट असेल त्याला जी गोष्ट घडेल त्याला पोलीस प्रशासन किंवा पोलीस प्रशासन आपल्याला सपोर्ट करतंय किंवा व्यवस्थित सगळ्या गोष्टी करतंय, परंतु त्याला केंद्र शासन राज्य महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री हे जबाबदार असतील। पण आज जयरंजी पाटील यांची प्रकृती भरपूर विकट आहे, म्हणजे त्यांची अवस्था खूप निंदनीय आहे, प्लस आज तुम्ही उपोषणाला तसेच तुमची अवस्था होईल तर त्याचा जबाबदार कोण असणार? खरं तर आमचे जयरंजी पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की मी जरी आमरण उपोषण केलं तरी तुम्ही साखळी उपोषण करा, म्हणजे आम्ही तर आहोत, आम्ही करतोय, आम्ही साखळी उपोषण एक आला दुसरा दुसरा आला तिसरा अशा प्रकारे करतोय, परंतु जयरंजी पाटील साहेबांनी आमची त्यांनाही विनंती आहे की आपण आणि घ्यावं आपल्या समाजाला आता तुमची गरज आहे आणि तुम्ही समाजासाठी एक आदर्श आहात, तर कुठेतरी तुम्ही चुकीचा निर्णय न घेता आपणही कुठेतरी पाणी घेऊन समाजासाठी थोडस आपण स्टेबल होणं गरजेचं आहे, उपचार घेणं गरजेचं आहे, अशी मी एक मराठा म्हणून माझ्या योद्ध्याला मी विनंती करेन। वसईविरारची जनता आणि मराठी माणसाला तुम्ही काय आव्हान करणार?
खरं तर इथे पक्ष हा प्रकार कोणी नाहीये, एक आपण मराठा आहोत आणि मी एक मराठा आहे। माझ्या वसई विरार शहरातील वसई तालुक्यातील जनतेला विनंती आहे आणि मी सगळ्यांना आवाहन करतो, तरुण मित्र मंडळी, तरुण आमची मराठा समाज बांधव, आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहा आणि आपला जो एकी आहे ही शासनाला दाखवा। खरं तर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे झालंय, वसई विरार मध्येही आपली एकी आहे, आपण मराठा समाज एक आहोत हे आपण दाखवणं गरजेचं आहे। म्हणून सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित राहून आपला सहभाग दर्शवायचा आहे। तिकडे बघितलं कशा प्रकारे दिनेश अहिरे जे स्वराज्य युवा फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष आहे, त्यांनी स्वतःच एक महाराष्ट्र नाही आणि मराठा आहे, त्यांनी पाठिंबा घेतलाय जरांगे पाटील, जे मनोज जरांगे पाटील आहे जे आमरड उपोषणला बसलेलं, त्यांच्यासाठी ते महाराष्ट्र लोकांना एक न्याय मिळावं द्यावा त्यासाठी ते उपोषणला वसई विरार क्षेत्राचे महानगरपालिकेच्या पाठीमागे बसले। आता बघायची गोष्ट असेल किती लवकरात लवकर हे उपोषण संपणार आणि मराठा लोकांना आरक्षण भेटणार। मी अजय वर्मा, कॅमेरामॅन जयस्के साथ, वसई विरार।